नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. सर्वप्रथम शेमारू मराठी बाणाचे मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की बाहुबलीसारखं काहीतरी भव्य दिव्य तुम्हाला मराठी प्रेक्षकांना मराठीत ऐकवावं असं वाटलं. म्हणजे दिसणार राजामौलींचाच बाहुबली, पण ऐकू येणार आपल्या मराठी कलाकारांच्या आवाजात ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आता बाहुबली एवढा भव्यदिव्य चित्रपट मराठीत करायचा म्हणजे त्याला साजेशी भाषा हा खूप गरजेचा आणि महत्त्वाचा विषय होता. त्यामुळं संवाद याच्यामध्ये खूप म्हणजे खरा अभ्यास किंवा व्यासंग लिखाणाच्या कामात होता. जसं मी तर काय एका हातासरशी ते केलं असतं काम, पण मला स्नेहलनी म्हणजे माझी बायको स्वतः लिहिते उत्तम भाषांवरती खूप चांगला अभ्यास आहे तिचा, तर तिने एक वेगळा दृष्टिकोन मांडला आणि त्यातून हे भव्यदिव्य काहीतरी घडलं. तर ती भाषा आणि त्याच्यावरती तिचं म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी स्नेहल तरडे. प्रवीणनी आता बाकीचं तर सांगितलं आहे. भाषेबद्दल असं आहे की बाहुबली हा जगप्रसिद्ध झालेला सिनेमा आहे, मराठी प्रेक्षकांनीही तो पाहिलेला आहे. मग असा भव्यदिव्य सिनेमा मराठीमध्ये करताना एक चॅलेंज म्हणून आम्ही असं स्वीकारलं की बाहुबली या सिनेमानं भारताचं वैभव जसं जगासमोर मांडलं, तसं आपण हे हा सिनेमा मराठीत करताना मराठीचा शब्द वैभव आपण लोकांपुढे मांडूया. म्हणजे काय तर आपण रोजच्या वापरताना आजची जी मराठी आहे त्या मराठीत अनेक शब्द अरबी, फारसी, उर्दू अशा अनेक भाषांमधून मराठीने आपलेसे केलेले शब्द आपण वापरतो. आपल्याला अनेकदा कळतही नाही की हे शब्द मराठी नाही आहेत. उदाहरणार्थ जबाबदारी, ही माझी जबाबदारी आहे. जबाबदारी हा शब्द मराठी नाही, अरबी फारसीमधून मराठीमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर ऐवजी, बद्दल, बंदिस्त, तारीख, महिना अशा अनेक अनेक शब्द, मी मोठी लिस्ट आहे जी मूळचे मराठी शब्द नाही आहेत. हे मग हे शब्द टाळून आपण संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द वापरून आपण त्याचा अनुवाद करू असा एक चॅलेंज मी घेतला आणि तो करताना खूप मजा आली. म्हणजे अनेकदा मलाच किती छान वाटत होतं, अरे हा शब्द आपला आहे इतका छान म्हणायला किती छान वाटतं. म्हणजे जबाबदारी म्हणायच्याऐवजी मी म्हणते उत्तरदायित्व, हे किती सुंदर वाटतं. तर हे करताना खूप मजा आली. संस्कृतचा अभ्यास त्यानिमित्ताने खूप झाला. या सिनेमात अंतरांचं हे खूप आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे त्या मूर्तीची उंची असेल, अंतरमुळे बाण किती लांब जातो ह्याचं अंतर असेल. तर त्यानिमित्तानं पूर्वीच्या 12व्या 13व्या शतकाच्या आधी जी संस्कृतमधील अंतर मोजण्याची जी परिमाणं होती त्याचा अभ्यास माझा झाला. की पूर्वी कसं मोजायचं, जवस आपलं जे धान्य असतं त्याचं पोटाला पोट चिटकून 8 जवस ठेवले तर किती अंतर होईल, ते म्हणजे 1 अंगुल, असे 24 अंगुल म्हणजे 1 हस्त, असे 4 हस्त म्हणजे 1 दंड, असे 2000 दंड म्हणजे 1 क्रोश, असे 4 क्रोश म्हणजे 1 योजन. हा सगळा अभ्यास माझा या सिनेमाच्या निमित्तानं झाला. त्यामुळे हा सिनेमा मराठीमध्ये करताना मला खूपच मजा आली आणि हे प्रेक्षकांनाही दिसेलच. काही शब्द आहेत, 3 ते 4 शब्द मी मुद्दाम म्हणजे अरबी आणि फारसीमधून आलेले वापरलेले आहेत, कारण ती स्क्रिप्टची गरज होती. अदरवाईज ते 3 ते 4 शब्द सोडल्यास एकही शब्द असा नाही जो अरबी आणि फारसीमधून मराठीत आलेला आहे.